विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। महिला तहसीलदारांच्या गाडीवर वाळू चालकाने घातला डंपर, वाळू चोरांची वाढली मुजोरी, महिला तहसीलदार थोडक्यात बचावल्या। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर वाळू तस्करांनी डंपर घातला असून यामध्ये तहसीलदार बाई माने थोडक्यात बचावले आहेत। ही घटना आटपाडी मुढेवाडी रोडवर सोमवारी रात्री घडली आहे। या सर्व प्रकारावरून वाळू चोरांची मुजोरी वाढल्याचं दिसत आहे। जिल्ह्यात सर्वत्रच वाळू तस्करी फोफावली असून नदीमधून बेकायदा वाळू उपसा केला जात आहे। वाळू तस्करीच्या विरोधात आटपाडीच्या तहसीलदार माने यांनी यासाठी धाडसी कारवाई सुरू केली आहे। याआधीही त्यांनी अनेक कारवाया केल्या आहेत। तहसीलदार कार्यालयासमोर जप्त केलेल्या अनेक वाळूच्या गाड्या पकडून आहेत। तहसीलदार माने या अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी रात्री पथकासह गेल्या होत्या। आटपाडीतील आबानगर चौकात गस्त घालत असताना एक डंपर भरधाव वेगाने येत असल्याचे त्यांना समजले। पथकानेही त्याचा पाठलाग सुरू केला, परंतु अचानक डंपरने चकवा दिला। मात्र थोड्या वेळात त्याच ठिकाणी गस्त घालत असताना मुंडेवाडीकडून भरधाव डंपर आला आणि त्यावेळी डंपर चालकाने तहसीलदार यांच्या गाडीवर डंपर घातला। शासकीय गाडीच्या वाहन चालकाने प्रसंगावधान राखल्याने तहसीलदार आणि गाडीतील महसूल पथकाचे कर्मचारी सुखरूप बचावले। यामध्ये कोणतीही गंभीर जखमी झाले नाही। मात्र डंपरच्या धडकेनंतर मोटारीचे दरवाजे डंपरमध्येच अडकल्याने तहसीलदार काही काळ मोटारीतच अडकून पडल्या होत्या। या घटनेनंतर डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मी स्वतः आमच्या कर्मचाऱ्यांसोबत वाळूसाठी गस्त घालत होते। त्या रात्री आम्ही पूर्ण रात्र गौण खनिज कारवाईसाठी फिरत होतो। त्याच वेळेला आम्ही ज्यावेळेला मुढेवाडी भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला अनधिकृत वाहतूक करत असलेला एक डंपर दिसला होता। आणि त्यानंतर जेव्हा आम्ही त्याच्या डंपरला परत एकदा म्हणजे वापस येऊन परत एकदा त्याचं जेव्हा तो आम्हाला समोर आला आमच्या, तर त्यावेळेला त्याला आम्ही अडवण्याच्या हेतूने त्याला त्याच्यासाठी थांबवलं असता आणि तो सरळ आमच्या गाडीवरती तो चाल करून आला डंपर। आणि त्यावेळेला डंपरने आमची जी गाडी आहे ती पूर्णतः उजव्या बाजूने त्याला ठोकर दिली।